रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त आहे आज आणि स्टोरी सुद्धा अशी पाहिजे की नवीन तरुण मुलांना आता थोडंसं लग्नाचा प्रॉब्लेम आहे मुलांचा लग्न जमत नाही अशा मुलांना ह्या बाधवाट आणि त्यांच्यापासून ह्या लांब नेण्याचं काम आणि त्याच्या नादी लागल्यावर हो काय होतं ह्या दृष्टीने ती ही स्टोरी जर ऐकली तर शंभर टक्के तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूर वाठार तर्फ वडगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि ही घटना जाणून घेण्यासाठी दमयंती यादव ही महिला जाणून घेणं गरजेचं आहे आता ही दमयंती यादवचा विषय असा आहे आई आपण लग्न करून दिलं पण घरची परिस्थिती रोज कामाला जायचं तेव्हा जेवायचं अशी परिस्थिती आणि मग संस्काराचा अभाव शाळेचा अभाव शिक्षण नाही पोरगी तर अशी दुरी हडायची थमलेल्या मध्ये बघते का ते मोठ्याला दांडाची पोरगी ती खतरनाक बाई ती अशी पोरगी तिने तिथं गुण दाखवायला सुरुवात केली आणि ती खुरापणीला ज्या बायात आहेत ना टोळ्या टोळ्या असतात बघा खुरापनीला कामाला बरं आता ही कसं आहे बारा बहतार बाया त्याच्यात जास्त सगळ्या प्रकारच्या ह्याच्यात याखांदीला सेक्स विषय आवडतात याखांदी कुठं सासवनाचं सांगत बसती वेगवेगळ्या प्रकारच्या पण ह्या विषयात बाया सुद्धा ह्या खुरापण्याच्या माग नाहीत कुठं ह्याच्यात ह्याचा परिणाम कोणा होतो सांगतो ह्यांचं काय झालं गेलं तोंडासून गेलं पण हे जे लहान मुली वयात आलेल्या मुली त्यांच्यात आता आईन मुलगी सांगच कामाला जाते त्या मुलीवर त्याचं असं परिणाम झालं की त्याला ती सेक्स त्या मुलीला नॉलेज मिळायला लागलं त्या बायांच्यातून आणि लपडे असा गेला आणि तो तीन वाजता गेला पाठ पाचला आणि दोन तास काय केलं बायान तुला काय करायचं तू काय करा ना असं आहे बायांचं पार उगळू उगळू गावातली आखी लफडी पडर यांची कोणाला माहित नसतात पण खुरा आपल्या बायांना सगळं माहीत राहत तुमच्या माहीतसाठी सांगतो ही जी दमयन ही वयात आल्यानंतर तिला शिक्षण नाही काय नाही काय नाही रूपाचा गर्व आणि अक्कल तर इतकी की स्वतःची किंमत तीनशे पाचशे रुपये एवढी तर अक्कल आणि पोरीने गुण दाखवा सुरुवात काळाबापांनी लग्न करून आता दिनेश म्हणून नव नवर देव आता त्याने बघितलं ही फडबा फडबाई त्याने आता सत आठ वर्ष नाये, काये, काये, नाये। था भाई था भाई था ना आण तिला काय पॉरसोर चाललं नाही काय नाही काय नाही पण बाई काही थांबायचं नाव घ्यायना कारण बाणगड तिला अशी स्वच्छंदी जगायची सवय होती तीनशे रुपये आदरेन जायची सहा दिवसात अठराशे यायचं ती आईला बळच पाचशे द्यायची बळच तेराशे चौदाशे जवळ आणि आणायचं काय आज हा ड्रेस ती लिपस्टिक सँडलचे दाभारा जोड नुसतं नटण्याबर हा आणि ते मोबाईल तर असतंच त्याचं काही सांगायला नको ते मोबाईल तर रिचार्ज बिचार्ज ही अशी सवय लागल्या होत्या मोबाईलची ना असं मनासारखं जगण्याची बरं आईचं काम आहे दापणं पुरीला आईचं काम आहे मग तिथं चुकतंय तिथं चुकतंय म्हणणं पण आई म्हणली ना आता तू काय लहान राहिली का तिला काय खावळायचं वाटलो झालं फार हा आमच्या इथं तर नऊ ते बारा नऊ ते अकरा वाजेपर्यंत एक आईत आपल्या पोरीला शेदाराच्या घरी टी व्ही पाठवाय टी व्ही बघायला पाठवायची मालिका बघायला नऊ ते अकरा रोज एक दिवस पोरगी नऊला जी गाडीवर बसली ना अकरा वाजता शिरूर सोडून पारनेरमध्ये गेली पार पळून गेली पोरगी असा विषय त्यामुळे आई फार महत्वाची पोरीच्या दृष्टीने ही दमयंती नवऱ्यापाशी ती सासूचं थोडा फार तास बोलणार सासू आहे ती आईला म्हणली चांगलं स्वच्छंदी लाईफ चाललं होतं आपलं तिकडं लग्न झाल्यापासून कुठं ना जरा येऊ की माथारीने बोलायचं चार जणांचं स्वयंपाक चार जणाची कापड चार भांडी दुनं बांडी आपल्या बापाच्या बा आपल्याला काही नांदायचं नाही आणि प्रत्येक गावात एक दोन एक दोन पुरी अशाचे नांदतच नाहीत ना। का फुकट सवय लागलेली इकडं हा आणि आईला पण तीच लागतं गोड देते ना पाचशे हजार असंही आल्या बोंबलत घरी बिगर नांदता आता इथं वय झालं एकोणतीस दे फडबाई आता कसं असतं शरीर हा माणसाला दिलेला असा एक घटके देहाचे एक मागणी असते देह हा अन्न जसा मागतो वस्त्र जसा मागतो तसं पोटाच्या पोटाखालची सुद्धा मागतो जस त्याचं ते निसर्गाने ठरलेलं आहे पण त्यासाठी सिस्टीम आता लागणार बेघ ना द्यायच नाही म्हणलं इकडे काय मग आलेलं पुढं दुसरं काय होणार आहे दुसरं कारण शरीराची एक भाषा असते आणि ती भाषा जर सांभाळली आणि शरीरावर जर इंद्रियांच्या नियंत्रणात असेल तर पुढचा अनर्थ होत नाही आणि ज्याचं इंद्रिय कामातून गेलं इंद्रियातून एकदा गे सटाकला तो बेकार सटाकला ही बाई तिथे लागली कामाला जायला परत दमयंती गावात आता गावात सुशांत मोरे नावाचा मुलगा आहे वर्ष चोवीस वर्ष आता ही बाई त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी लग्न लवकर जमत नाही काय नाही शिवबी आपला असा तुंबलेलाच घडी आणि मग वड हातात कारभार मग शेतीचं भीतीचं ते लावणी चालली होती चांगली महिना दोन महिने यांच्याकडे काम होतं चांगलं आली कामाला ओळख होता 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 म्हणला मग मा काय नाही आज तो सुशांत नाही मला ह्याची त्या सुशांतची अपेक्षा काय होती की बाबा आपल्याला तात्पुरतं शारीरिक सुख मिळावं ह्याला काय कुठं लग्न करायचं नव्हतं ह्याला काय त्याच्यास काय फक्त तात्पुरती आपली गरज बागली जावी म्हणून हे पोरांना डोकं लावलं आणि बऱ्याचसा आता पोरांच्या हातात बऱ्याच कारभार पण स्वतःच्या तुमचा कंट्रोल किती स्वतःवर हेल महत्वाचं आहे कंट्रोल सुटला ना तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार हाय का नाही मग ती दम येईन तिचं काय ती म्हणली भया तुम्हाला तर काय कळत नाही तुम्ही तर बायांच्या देखत म्हणता जरा एखादं तरी म्हणायचं झालं वाटलं झालं असं म्हणलं की विषय संपला की गावाकडची भाषा तुम्हाला कळायची नाही जरा समजायला अवघड जाईल पण असं असतं ती ते असं खाण्याऐवजी जर असं खाल्लं ना ते पाटकुनी कळतं असा लपड्याचा कार्यक्रम असाच असतो सगळा आणि मग बरं बरोबर बर, बर, बर मला चुकलं मग दुपारच्या सुट्टीत यांनी बरोबर आकडा घासून तयारच होता गडी त्याला काय आणि ती बी तयार होती आता मनाला मना मिळ ऊसाची सरी मोडायला चार दोन ऊस मोडायला काहीच हरकत नाही झालेच यांचं ते ऊसाचं एक क्षेत्र शे, असं आहे की ऊसात नव्वद टक्के केला ऊसातच होत्यात काय दिसत नाही बाहेर असे आता तिथं बी बे बिबट्याचं काही ती बरं पण ती कामातुरम नाला जेम ना बिबट्याला पण बेयम ती बेत नाहीत कोणाला युवती असू नाही तर काय असू तिला इडे काम असतं ती तुम्हाला आतली गोष्ट कळायची नाही ह्यांचे शारीरिक संबंध चालवायला आता हित विषय असा झालाय शेतांना वाट पोर का ह्याच्या डोक्यात काय काही दिवस आपलं लग्न होईपर्यंत चालवायचे चालवायचं चाल आणि त्याचा विषय सोडून की ह्याच्या डोक्यात शेवट हुशार होता तसा ते दमय डोक्यात काय माझ्या तर माझ्या आणि वर थोडा माल मिळला तर बरं होईल आणि मग बापानं सांगितलं जा फवारणीचा पंप घेऊन ये पंप आहे पंप अठराशे रुपयाला हा सांगायचा अठ्ठावीसशे रुपयाला आणला तर हजार रे माग हजार गेले हिच्याकडं असं असं ते चालतो बघा बऱ्याच ठिकाणी हजार पाचशे हजार पाचशे द्यायला लागल्यावर ती खुश सगळं असं कमीत कमी साडेतीन चार महिने चाललं आता ह्याच्यात एक टेक्निक अशी आहे ही सगळं सुरळीत चाललं असतानी हा जो सुशांत आहे ह्या सुशांतला त्या बाई मध्ये त्याचं मन जास्त गुंतलं गेलं मग त्याला असं वाटायला लागलं की हिचा त्यावेळेस म्हणजे शरीर संबंध करताना रिस्पॉन्स हा एक नंबर क्वालिटीचा होता रिस्पॉन्स म्हणजे असं ते असा हात मेल्यावर निदच काय फक्त हृदय चालून मेल्यावानी तसला कार्यक्रम नाही रिस्पॉन्स होता काय काय बाया हुशार राहतात आणि मोबाईल बघणार तर अजून जास्त हुशार राहतात फोर प्ले वगैरे त्यांना आता कळायला लागले बऱ्यापैकी पण त्याचा जो वापर आहे हा स्वतःच्या पतीला दुरुस्त करण्यात याला समाधान देण्यात केला असता तर पुढचं रामायण घडलंच नसतं ना पण नाही ह्यांची पायाकूनच आली होती आणि येणारच होती आणि ती संमता हाने मी वाटलोच होतं त्याच्यात ह्यांचं कसं होतं बघू आपण आता हा जो सुशांत मोरे हा सुशांत मोरे त्या बाईच्या इतका नादी लागला की त्याच्याशिवाय त्याला काहीच सुधारणाचा अजिबात हा ते एकदम गुंग झाला गडी म्हणजे पारबी थरला म्हणायच सारखी तीस तिच्या शरीराचा गंध तिचा तो देह ह्याच्यात तो इतका गुंतला गेला की त्याला असं वाटलं आईला लग्न होईन होईन मरून जाऊन तिकडे पण हे बरे भाऊ बा, कार, आता नाही का अशी आणि बाई बी काय दाचकाटच्या दाचकाट पाच साडेपाच फूट उंच ती दंडबिंड बघा ती डोळे बिळ खतरनाक एकदम त्याला काय फाड बाई एकदम आणि ती काय न न संपणारी वाटे तिथं काही विषय नाही ते एकट्याच्यानी काय होते ते झालं चालू कार्यक्रम काल तीन चार महिन्याचा काल गेला बा असाच आता तिच्या डोक्यात काय इश्यू आला बघा काहीतरी होतं म्हणजे कसं कुणाच्या मनी देणी नाही असा प्रकार होता तुमचं बी चाललंय ना चलून द्या आता माझं म्हणणं आहे आता चाललंय तुमचं आकडा टाकून आहे तुम्ही आता आता तुमच्या विषय होईल म्हणून तुम्हाला सांगायची गरज पडली त्या बाईच्या डोक्यात असं आलं त्या आईला मारणार लुगड्या माती तर काम करावं लागते तीनशे रुपये मिळत्यात याचं कावा तरी मिळते ए ही काय लाईफ नाही ती बाई एखाद्या स्थिर राहत नाही ठेवू आई तर राहिली नाही वाळवाळ करायची नवऱ्याची तर राहिली नाही तिसा सर्वच नको मोकळं पाहिजे परत कामाला आली परत ती पाच महिन्यात काटाळली कारण तिचं जे माइंड आहे नाही हे कस काहींचं कसं एखाद्यावर स्थिर राहत नाही सतत चेंज बदल पाहिजे असतो म्हणली जाते साताराला जाते आता सातारामध्ये सटिंग लावली तिने बरोबर ह्यांचं फोनवर बरं सटिंग असतं सटिंग लावली आली साताऱ्यात सातारा, सातारा कोल्हापूर हायवेवर एक हॉटेल होतं चांगलं चालायचं हॉटेल त्या हॉटेलवरती राहिली चपाती मेकर म्हणून चपाती मेकर म्हणजे चपात्यावर पैसे राहून द्या तिथं तिने आयचा स्वेटर पाकडला रेडीमेड तिथं काय आता कसं आहे आज्या गेला तर मजा आहेच ना करायची तर मजाच पण आता कोणीतरी पाहिजे रात्रीचा थोडं झोप लागायला प्रॉब्लेम येतो मग थोडस झटका हाणलं की झोप नेर लागून जाते असा विषय पण झटका बी नुसता मोखर नाही ह्यांचं गणित असं असतं त्याच्याबरोबर माल सुद्धा मिळाला पाहिजे मग हिथं जो दुसरा दुसरा जो पोरगा आहे तो पकडला आहे संतोष कापसे आता हा संतोष कापसे त्याला बी तुम्ही मध्ये बघत असताना हे संतोष कापसे हा नवरा एक प्रियकर नंबर एक संतोष सुशांत मोरे आणि नंबर दोन संतोष कापसे कापसे घेतला जवळ म्हणले किती के किती माल पाणी काय पाळून आहे का नाही तू तु? काय तुम्ही बोलण्या चालण्यातून तु? हा मला चारशे जेवण जेवण चारशे म्हणाला पण लय काम करावं लागतं ते रोटी आता म्हणजे ते रोट्या मारण्या राहनामध्ये त्या तंदूरमध्ये असं तसं काम होत त्याचं होती चारशे म्हणलं बारा हजार झाले काय पाच हजार जुळते का महिन्याला हा दिन त्याला काय थहा हो। आपलं कसं ताटी सा, ताटात सांडलं वाटी सांडलं एकच म्हणला देतो पाच पाच काय चे महिन्याचे शॉर्ट ची देणार ठेवा ठेवला ना संतोष कापसे आता जे हित परिस्थिती अशी की संतोष कापसे अयवैत होता पण डोक्यात कमी होत जरा ते त्याला एवढी अक्कल पाहिजे होती की आपल्याला होऊन ऑफर म्हणजे हि तर पूर्वीची हिस्ट्री काय इतिहास काय कुठं काय आपण काय करतोय काय नाही पण नाही बाई दिसली इकडून इकडून लाळागाळात अशी अशी जोरात येत तुम्हाला सांगतो लय रे व्याकार जोरत आहेत बादव्यातल्या कुत्रीकडे बघून सुद्धा कुत्र्याकडे जोरतात एवढे बायांच्या बघून लोक जोरत आहेत काय सांगतो तुम्हाला आणि मग शेनी आले बाबा वगायला आलं की पाच हजार डेल केलं झालं कार्यक्रम त्याच्याबरोबर चालू चलून दे आपल्या आपल्या आता तू मात्र आपल्या बापास काय जाते असं नाही ही ला फ्याची दुनिया आहे ना ह्याच्यामध्ये काहीतरी होणार असतं हा त्याची नोंद वर घेतली गेली की ही आलं फड जफड लय चाललंय हाती चाललंय आणि ह्याच्यात कुणास तरी आता उचलायची वेळ आली आणि वरून सिग्नल सुटला आणि तशा तशा घटना खाली गाठतात आपण फक्त निमित्त मात्र राहतो खाली घटना बरोबर होत्यात उचला उचली बरोबर होती ह्या बाईचं ह्या नवीन जो प्रिय करे सुशांत मोरे पहिला आणि दुसरा येतो संतोष कापसे ह्या संतोष कापसे बरोबर व्यवस्थित चाललेला असताना पंधरावीस दिवस निघून गेलं आला ना पहिला पहिला माग काढीत माग काढीत आला तिला बाखरे करतो तिथे गेला म्हणलं बोलायचे माझा कामे मालकाला म्हणला दमयंती यादव जवळ गेला म्हणलं ह्या बघ तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही मी काही करीन पण तू तिकडच चालेल म्हणले ए बाबा माझं इथं बरं चाललंय तू काय डोक्याला ताण करू नको आणि तुझ्या हजार पाचशाला मी में काय मेंधी नाही आणि तू बी मस्त माझा उपभोग घेतला आहे आणि तुझा तु माझा काही संबंध नाही आणि जाऊन दे गाडी आईला जाऊन दे गाडी म्हणला माझी गाडी काय जायसाठी मी उभी केली होती काय एवढी लोड केली रात्र दिवस पाठे तुटुस्तवर तु 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 काम केलं गुडख्याची कातड निघाली तू म्हणते खुशाला जाऊन दे गाडी जमायच नाही टायर उघडून गेलं म्हणला माझं पार अजिबाजमायच नाही क्लस प्लेट सुद्धा तुला माझ्या बरोबर घरी यावा लागेल म्हणली येत नाही मी काय तुझी लग्नाची बायको आहे तिथं काय विषय नसतो लफड्यांचं कसं असतं कोणी कुणाला बंधन नसतं काय नसतं त्यांना बाईला तर फक्त सरकारचं न्या न्याय व्यवस्थेचं संरक्षण कवच काय कायदा तिच्या बाजूनी एक बाई तिच्या मनात तीन तास चार दोन पुरुषांशी शरीरसंबंध ठेवू शकतो असं कायदा म्हणतो मी नाही असंही त्यामुळे तिथं काय विषय येत नाही आणि पोलिसांना ही सगळी गोष्टी माहीत असते पण पोलीस काय करतात जिथं फक्त कायदा क्रॅक होतोय तिथंच मग गुन्हा दाखल करायचं काम करतात पण जिथं कायदा आहे ना तुमचं उद्योग बघा जाऊन द्या गाडी म्हणतात पोलिस हे डोक्याला ताण करीत ना मानले काम उद्योग म्हणतात ही बाई बरोबर ही बाई काय त्याच्याबरोबर थोर पाहिला जो हे सुशांत मोरे त्याच्याबरोबर याय ना दाख्याला म्हणली ह्याचं लईत झालंय जरा सारखं दोन तीन दिवसांनी यायचा दोन चार जेव्हा मानला मी तुझा सगळीकडे बोपाटा करीन मानला आणि व्हिडिओ शूटिंग काढले कायच व्हिडिओ शूटिंग कायचं काय काढलेली तीसुद्धा दाखवीन असं करीन तसं करीन बाय आलीन टेन्शनमध्ये म्हणले मला विचार करा टाईम दे दोन चार दिवस आहे म्हणला मी येतो रविवारी म्हणला परत रविवार नको म्हणजे रविवारी मटण खाणार गर्दी असते हॉटेलला काम कामा सोमवार नाही तो गुरुवारी हा म्हणला गुरुवारी येतो चालते तू गेला निघून पाहिला शेला घेतला दुसऱ्याला जवळ शेजो दुसरा संतोष कापसेला म्हणली याचा काटा काढला पाहिजे मी तुम्हाला पाच नको काय नको तू लाईट टाईम तुझ्याबरोबर तू तु इतका चांगला आहे ना आणि शेवायचं ती फोर प्लेमुळे ती बी खुश झालतो कापसे म्हणला काय सापडले बो आपल्याला एक नंबर माल म्हणाला लग्न कराय तयारी म्हणला मी तू मन शिंतावा आपलं काय नाही म्हणला मानला तू काळजी करून नवं फक्त याचा काटा काय म्हणला मी काढतो गुरुवारी तिला गाडी बसावली दोघं जण त्या हॉटेलपासून सहा किलोमीटर लांब गेले आणि त्याला तिथं बोलवून घेतला संध्याकाळी साडेसात आठ अंधारपडा टायमिंग होता साईटला रस्त याकड्या दोघं उभी होती शिवा आला ती थोरला प्रियकर आला आता ही जी बाई आहे मेहनती ही समोर उभी राहिली आणि तो ज्याला मारायला होतो तो संतोष कापसे त्याच्या हातात बॅट होती त्या बॅटनी मागून जी फिरून ठोका टाकता त्याने मला पाठ आखाळात पाठीमाग लान मेंदू एका ठोका तर त्याच्या नाका तोंडातून ना रखत थोर पहिला प्रिय कर तुम्ही आकडा तुम्हाला लय मजा वाटते आता सध्या पण द्याना ठेवा त्या बाईचा शब्द त्याच्या वेळेस अजून महाराजून ह्या दोन शब्दांनी त्यांनी परत ठोकं टाकलं खलास करून टाकला पोरगा जाग्या अशा प्रकारची तुमची अवस्था होणार अशी माझी इच्छा आहे फक्त आकडे तुमचं चलून द्या पण मी सांगतो हेच होणार ही बाई ही अनैतिक संबंध प्रस्थापित करणारी बाई ही तिच्या नवऱ्याची होऊ शकत नाही आईबापाची होऊ शकत नाही पण परमेश्वरा पर सुद्धा होऊ शकत नाही तुमची काय होणार आहे महाराज सोडून द्या विषय तुम्ही फक्त कसं आहे कॅलेंडर आता दोन दोन ते आहे दोन महिने दोन हजार चोवीस ला जगलो काही झालं नाही दोन हजार पंचवीस मध्ये शॉर्ट होऊ शकतो तुमचा सांगता येत नाही शॉर्ट म्हणजे डायरेक्ट वरचं तिकीट निघू शकत त्याच्यामुळे म्हणतोय हे लफडी दफडी सोडून द्या आपल्या घरच्या लक्ष्मीला जीव लावा नसलेलं लग्न जमत तर गोरगरीबाची करा एखादी बिगर होंड्याची करा आणि चलून दे व्यवस्थित काय मोकरी लफडीन बिपडीन असल्या ज्यातून डोक्याल ताण दोन ठोकं टाकल्यापासून त्या कापसेनी त्या सुशांत मोरे जाग्यावर कोसाळला त्याला चरात खाली टाकून दिला यांनी आणि ती बाई ते तिथून निघून गेले आता हिथं काय सांगायची गरज नाही ते वास यायला लागल्याबरोबर बरोबर ती बॉडी आयडेंटीफाय झाली सीडीआर काढलं की यांचं शेवटचा कॉल त्याच्या हिचा पता करता करता उचलली आणि ते तो काय मला म्हणा आता अवघड झालो मी तो मोकारेच गेलो जाणाला मग घे तुला बी बाई पाहिजे अशी तारा लोकांची ही दोन जणांची केस तब्बल साडेपाच वर्ष सव्वा पाच वर्ष चालली कोर्टात आणि ह्या कोसच जजमेंट जे, आलेलं आहे ह्या केसचा निकाल आलेला आहे मरेपर्यंत जन्म ठेवची शिक्षा झालेली आहे बघा हे निकाल न्यायालयाचा आपण अभिनंदन केलं पाहिजे की मरेपर्यंत जन्म ठेव म्हणजे सुट्टीच नाही आणि प्रत्येकी तीन तीन हजार रुपये दंड दंडाचं मारून द्या पण मरेपर्यंत जन्म म्हणजे ह्यांना कधीच सुट्टी नाही आता हे एवढी केपेबल नाहीत की वरच्या कोर्टात अपील करायला नाही करायला त्यांनी त्यांची शिक्षा चालू झाली ते वर काय त्यांनी अपील केलं नाही अशा प्रकारे एका चांगला मुलगा सु सुशांत मोरे याच्यात शेती शेतीवाडी सगळं असताना फक्त एका बाईचा नाते ते चुकलं कुठं आधी त्यांनी कार्यक्रम केला ना ठीक आहे काय तेवढ्या पण ही ज्यावेळेस निघून गेली त्यावेळेस तिचा करी जाणं त्या बाईचा पाठपुरावा करणं हे अत्यंत चुकीत होतं आणि तेच त्याला मृत्यूपर्यंत घेऊन गेलं हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळं अशा प्रकारच्या घटनांच्यापासून हमेशा राहा आणि अशी एखादी आणटी कुटर असतात भिटली तुम्हाला ते स्कार्पिओ बिरप टाकून असती बागा हा स्कार्फ बिरप एक पर्स असती मोबाईल असतो बारीतला नख सुद्धा रंगवलेली असतात त्या नेल पॉलिशनी हा अंदर चांगली गोड गोड बोलायला लागली ना रामकृष्ण हरे माऊली म्हणायचं डोक्याला तानच नाही करायचं हा आपलं उठून दुसऱ्या जागा जायचं बाबा पण तिथं नको पायाला पाय घासायला लागला ना तुमच्या मृत्यूची तारीख लिहिली म्हणायचं बात रिस्पॉन्स देऊ नका असं माझं स्पष्ट मत रामकृष्ण हरिमावले